ते निरंजन मावळ आणि दर्शन सातव या दोघांचं पण केस्तान क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सर्च स्वागत त्यांचं बॉलरचं नाव काय प्रथमेश गोलंदाजी करतो तो प्रथमेश आणि स्ट्राईकला आहे ते सोहम दादा सावंत सामना चालू होतो या ठिकाणी या ठिकाणी जर फास्ट बॉलिंग केली तर या ठिकाणी नो बॉल म्हणून घोषित करण्यात येईल. पंचांना विनंती आहे की आपण थोडी जरा ती पाणी करावी. प्रथमेशच्या गोलंदाजीवर सुंदर असा मागे ठेवलेला चेंडू सोहमने आणि या ठिकाणी चार धावा. चार चेंडू आणि चार धावा. आणि या ठिकाणी प्रथमेशने सोनदाताला चकवलं. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या झाली ती चार. या ठिकाणी पहिले षटक संपलेलं आहे आणि केसीसी फायटर्सच्या एक षटकानंतर धावसंख्या झाली होती चार. गोलंदाजी करतो तो विजय. थोडासा खाली असा राहिलेला चेंडू फलंदाजाला काही कळला नाही. सुंदर असं त्या ठिकाणी गोलंदाजी करतायत ते विजय. निखिल अप्पा कुठे या ठिकाणी दुसऱ्या षटकातील पाचवी चेंडू या ठिकाणी निर्गाव टाकण्यात आलेला आहे विजयकडनं. या ठिकाणी मिडियम ओव्हर या आजच्या स्पर्धेमधील पहिली मिडियम ओव्हर ही विजयकडून टाकण्यात आलेली आहे. तो वरनाडी क्रिकेट संघाचा गोलंदाज विजय. प्रणव तिसरा षटक घेऊन येतो प्रणव आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या ठिकाणी केसीसी क्रिकेट संघाचं थोडंसं समीकरण बिघडलेलं. ऑफसाईड तोरोल चेंडू आणि सुंदर असा झेल घेतलेला खेळाडूने. महादेव सोनचा या ठिकाणी सुंदर असा महादेव महादेवने झेल टिपलेला आहे. हा प्रणव धुमाळ गोलंदाजी लावतो प्रणव धुमाळ. सुजल बॅटिंग लावला तो सुजल आणि टोरीला चंडा आणि जेलबाद. या ठिकाणी हॅट्रिकची संधी लिहू आहे. दुसऱ्या षटकातले तीन चेंडू
हॅट्रिकची संधी, प्रणय हॅट्रिकची संधी आणि सुंदर असा मागे केलेला कव्हर एक धाव पूर्ण, धाव संख्या झाली ती पाच। डेड बॉल, या ठिकाणी सुंदर अशी सुंदर असं क्षेत्र रक्षण तळनाडी संघाचं। तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती सात आणि या ठिकाणी शेवटची ओव्हर म्हणजे मॅजिक ओव्हर। गोलंदाजी करतो तो सोहम, सोहम सोहम हरगुडे। या ठिकाणी एक धाव प्लस गोल्डन धावून वाढ। ओ या ठिकाणी त्रिपाळाची झालेली आहे। केसीसी क्रिकेट संघाच्या धाव संख्या झाली ती पाच रन। परत तीन नो बॉल, बरोबर चार बॉल झाले, चार बॉल। स्वामी हळू फेक फ्री, सामन्याचा शेवटचा चेंडू बाकी आणि गोल्डन ओव्हरच्या समीकरणामुळे धाव संख्या थोडीशी बिघडलेली आणि वाईट चौकार, वाईट प्लस चौकार। आताच्या गोल्डन ओव्हरच्या रूल्स मुळे धाव संख्या नऊ, वाईट चार आणि गोल्डन रूमचे चार, अशा नऊ धावा आणि थोडासा असा न समजला चेंडू आणि 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 ओ रन आउट, रन आउट। या ठिकाणी केसीसी फायटरच्या चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती तेरा आणि तळनवाडी क्रिकेट संघाला चार षटकामध्ये चौदा धावांची गरज। यानंतरचा होणारा सामना शिवराय वॉरियर्स विरुद्ध विशेष सातव पाटील वॉरियर्स। या ठिकाणी तळनवाडी क्रिकेट संघाकडून प्रथमेश आणि सोहम या ठिकाणी प्रथम फलंदाजी आलेले आहेत आणि गोलंदाजी करते ती जळा आणि पहिल्या चेंडूवरती चार धावा, सुंदर असा फटकवलेला चेंडू प्रथमेशच्या बॅटवर। जिंकली मॅच,
धाव संख्या झाली ती पाच आणि षटकार अजून तीन धावांची गरज जिंकण्यासाठी रिवर्सिपचा प्रयत्न पण या ठिकाणी चकोरीला जवळ नाही ओ सावकार या ठिकाणी तळनाडी क्रिकेट संघ विजय झालेला आहे त्या संघाचं अभिनंदन चला सातो पाटील या चला पुढचा सामना